आज आपण डोनट बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य 500 ग्रॅम मैदा, 3 अंडी, 250 ग्रॅम पिठी साखर, 100 ग्रॅम वनस्पती तूप, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चिमटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि व्हॅनिला एसेन्स। चला तर आपण रेसिपी चालू करूया। सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे मिक्सरचं एक भांडं, त्यामध्ये आपण अंडी फोडूया। 3 अंडी आहे ती आपण फोडूया। त्यामध्ये आपण पिठी साखर घालूया। पिठी साखर ही 250 ग्रॅम आहे, म्हणजे 1/2 किलोसाठी ही पुरी होते। ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालूया, 1 चिमटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालूया। आणि हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून वाटून घ्यायचे। हे आपलं अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। ह्यामध्ये आपण 3 अंडी, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। एक परात घेतलेले आहे, त्यामध्ये आपण मैदा घेऊया। त्यामध्ये आपण वनस्पती तूप हे कडवून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया। आपण हे हातानं व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं, म्हणजे ज्या काही गाठी गाठी आहेत त्या आपण सुट्या करून घ्यायचं। पिठामध्ये व्यवस्थित आपण ते मिक्स करायचं, मिश्रण हे या पिठामध्ये मिक्स करूया। थोडं थोडं मिक्स करूया आपण, हे लागेल तसं आपल्याला घेता येते परत। हे आपण सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। प्रमाणे हे आपलं पीठ व्यवस्थितपणे मळून झालेलं आहे। हे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियमच असू द्यायचं। हे आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून, तुम्ही पाहू शकता। आपण हे 1-15 मिनिटांसाठी ठेवूया। हे आपले पीठ तयार झालेले आहे। हे जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही मळायचं। हे पीठ आपण 1-15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आपलं 15 मिनिट झालेलं आहे पीठ मुरून, आपण बघू शकता। पीठ आपले हे व्यवस्थित तऱ्हेने मुरलेलं आहे। एका साईडला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया। आपण पिठाचा एक गोळा थोडा मोठा असं घ्यायचा आहे। थोडंसं आपण पीठ लावूया जे चिटकायला नको। आपण जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त
मोठंसुद्धा नाही लाटायचं आहे, एक साधारण 1 ते 1.5 इंचापर्यंत आपण ही लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही लाटलेलं. आता आपण साच्याच्या साह्याने हे जे आपण डोनट पाडून घेऊ. आपण पाहू शकता या ठिकाणी आपले डोनट हे तयार. अशा प्रकारे आपण डोनट कट करून घेतलेले आहे. आपण हे तळण्यासाठी घेत आहे. त्याच्या आधी आपण तेल गरम झाले की नाही बघूया. हां, तेल हे गरम झालेलं आहे चांगल्या प्रकारे. आपण पाहू शकता तेल हे व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे. तेल हे व्यवस्थितपणे गरम झालं असेल तर लवकर तळू शकतं. सोनेरी कलर येऊपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे. आता आपले हे डोनट व्यवस्थित तळून झालेले आहेत. आपण बघू शकता सोनेरी कलर कसा आलेला आहे. आपण हे काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपले हे डोनट तयार झालेले आहेत. आपण बघू शकता डोनट हे चांगले तळून पण झालेले आहेत आणि छान पण दिसत आहे. आपण पण हे आपल्या घरी करू शकता आणि कसे झाले ते कमेंट करून जरूर सांगा.